नमस्कार, स्टँड अप मॅथ बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 2 भूमिती यामधील बहुपर्यायी प्रश्नांचा विचार आपण करत आहोत. म्हणजे कोणते प्रश्न रे? तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकंदरीत 5 प्रश्न असतात. त्यातला प्रश्न क्रमांक 1, त्याचे 2 भाग असतात, भाग ए आणि भाग बी. प्रश्न क्रमांक 1A मध्ये बहुपर्यायी प्रश्न 4 दिलेले असतात. प्रत्येकाला 4 पर्याय दिलेले असतात, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर लिहायचं असतं. प्रत्येकी 1 मार्काला असतो, 4 मार्कासाठी 4 प्रश्न. अशा प्रश्नांचा विचार आपण करत आहोत. आतापर्यंत आपण पहिलं जे प्रकरण आहे आपलं समरूपता, त्याच्यावरचा आपण 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. दुसरं जे प्रकरण आहे आपलं ते म्हणजे पायथागोरसचे प्रमेय, त्याच्यावरही आपण 2 व्हिडिओमध्ये आपण अभ्यास त्याचा केलेला आहे. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजेच वर्तुळ. त्या वर्तुळवर आधारित आपण 3 थेरम, 3 आपण काय घेतले व्हिडिओ तयार केले, म्हणजे जवळजवळ 26 प्रश्न त्याच्यावरती आपण पाहिले. आज आपल्याला त्याचं पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण क्रमांक 4, भौमितिक रचना. कोणतं प्रकरण आहे? भौमितिक रचना. साधं सोपं सरळ प्रकरण आहे. याच्यावर बहुप्रयी प्रश्न सुद्धा नेमके ठराविकच विचारले जातात, जास्त प्रश्न यावर विचारण्यासारखे नाही. कारण आम्हाला माहिती आहे भौमितिक रचना म्हणजे दोनच गोष्टींचा आपण विचार करतोय, एक स्पर्शिका काढणे आणि दुसरं समरूप त्रिकोण काढणे. स्पर्शिकेमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि दुसरं वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात, एक म्हणजेच वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढणे आणि दुसरं वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढणे. बरोबर आहे. आणि समरूप त्रिकोण काढण्यामध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार पडतात, एक जर त्या ठिकाणी आपल्याला काय दिले, एक कोणाचा त्या 2 त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू जर सामायिक असेल, दोन्ही त्रिकोणांचे एक शिरोबिंदू जर सामायिक असेल तर त्रिकोण कसे काढायचे, आणि जर सामायिक नसतील पूर्ण भिन्न बिंदू असतील व्हर्टेक्स त्याचे सगळे, तर शिरोबिंदू जर पूर्ण भिन्न असतील तर त्रिकोण कसे काढायचे, एवढंच त्या भौमितिक रचनामधला भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याचे बहुपर्यायी प्रश्न सुद्धा लिमिटेड आहे, मर्यादित आहे. 2-3 प्रश्न आपण पाहणार आहे. त्यातला प्रश्न पहिला भाग कोणता आहे? वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंबटिंब असते. कुठा बिंदू? वर्तुळावर. तो वर्तुळावर आहे कि वर्तुळाबाहेरील आहे कि वर्तुळाच्या आत आहे हे महत्वाचं आहे. ते त्याच्या आधारेच आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. तर या ठिकाणी काय सांगितलंय, तो बिंदू वर्तुळावर आहे. कुठा आहे बिंदू? वर्तुळावर. हा शब्द मात्र वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या किती काढता येतात रे बिंदू आपल्याला स्पर्शिका वर्तुळावरील बिंदूतून? फक्त 1 काढता. बरोबर, फक्त 1 आणि 1च स्पर्शिका काढता येते. सांगा मग यात पर्याय कोणता येईल? मग 3, 2, 1, 0 यातलं उत्तर कोणतं आहे आमचं? 1. पर्याय क्रमांक उत्तराचा सी, म्हणून उपप्रश्न क्रमांक 1 त्याच्या उत्तराचा पर्याय क्रमांक आहे सी. झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा, वर्तुळा बाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंब टिंब स्पर्शिका काढता. वर्तुळाचा बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या बाहेर आहे. तो महत्वाचा शब्द या ठिकाणी. पण बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे हा बिंदू आहे. वर्तुळाच्या बाहेरील बिंदू
किती स्पर्श करता येतील रे? माहिती आहे आम्हाला, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढताय, आणि त्या कशा असतात रे? एक रूप, माहिती आहे? म्हणून उत्तर काय येईल इथं? दोन एक, एक आणि एकच शून्य. उत्तर काय? दोन. मग पर्याय क्रमांक उत्तराचा ए आहे. तिसरा प्रश्न आम्हाला काय आहे बघा. जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर कॉमा ए बी छेद पी क्यू बरोबर 7/5 तर ती घटना ए बी स पी क्यू हे गुणोत्तर बरोबर 7/5 हे गुणोत्तर तर ती घटना खाली विधाने दिले तर हे आहात ए त्रिकोण ए बी सी मोठा असेल, बी पर्याय त्रिकोण पी क्यू आर मोठा असेल, सी पर्याय दोन्ही त्रिकोण समान असतील, आणि डी पर्याय निश्चित सांगता येणार नाही. बघा इथं हा तिसरा प्रश्न आपला इथं, त्याच्या अगोदर आणखी एक प्रश्न घेऊ शकत होतो आपण. स्पर्शिकेचा कोणता रे? जर एक बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर त्या बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येईल? किती काढता येतील? काढताच येणार नाहीत ना. काढता येणार नाहीत म्हणजे किती? शून्य. हे उत्तर तिथे प्रश्न एक वाढवू शकलो असतो आपण, पण लिहिलेलं नाही. पुढं आता इथं त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, हे दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप त्रिकोण. या समरूप त्रिकोणामध्ये तुम्हाला दिले ए बी पी क्यू, म्हणजे या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिले. एक जोडी दिली संगत बाजूंच्या एका जोडीचं गुणोत्तर ए बी पी क्यू बरोबर किती ले? 7/5. बघा याचा विचार कसा करायचा. ए बी कोणत्या त्रिकोणाशी संबंधित आहे रे? ए बी सी या त्रिकोणाशी संबंधित आहे. ए बी सी या त्रिकोणाशी संबंधित आहे. पी क्यू कोणाशी संबंधित आहे? त्रिकोण पी क्यू आर शी संबंधित आहे. बरोबर. पण इथं गुणोत्तर काय दिलं आहे आम्हाला? 7/5. म्हणजे ए बी सी संबंधित काय आहे? 7 आहे. पी क्यू शी संबंधित काय आहे? 5. म्हणजे ए बी आणि पी क्यू या बाजू 7/5 समान पट असतील. 7/5 कशा असतील? समान पट असतील. म्हणून या ठिकाणी आपण काय केले? ए बी पी क्यू बरोबर 7/5 आहे. पण ए बी शी संबंधित 7 आहे, पी क्यू शी संबंधित 5 आहे. मग 7 हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ए बी ही बाजू पी क्यू पेक्षा मोठी आहे. पण ए बी ही त्रिकोण ए बी सी शी संबंधित आहे, पी क्यू ही त्रिकोण पी क्यू आर शी संबंधित आहे, म्हणून त्रिकोण ए बी सी हा मोठा असेल. 7 मोठा आहे म्हणून ए बी मोठा आहे, म्हणून त्रिकोण ए बी सी मोठा आहे. 5 लहान आहे तो म्हणून पी क्यू लहान आहे, म्हणून त्रिकोण पी क्यू आर लहान आहे. बरोबर आहे. म्हणून इथून उत्तर काय आलं? त्रिकोण ए बी सी मोठा असेल असो. म्हणजे उत्तराचा पर्याय क्रमांक ए येतो. पर्याय क्रमांक ए कारच ठीक आहे. याच्यावर किती प्रश्न घेतले आपण? 3 आहे. आणायचा कुठला? चौथा एक झाला असता तयार पण लिहिलेला आहे, तो एक होऊ शकतो. तर अशा प्रकारे यावरती हे प्रश्न आपण काय दिले. हे व्हिडिओ पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा, आणि स्टँडअप मॅथ बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.